सर्वात महत्वाचा आता विषय होता आपल्या इथला रोड वाइंडिंगचा. आपला जो रोड आहे ना, त्या रोडचा एवढा मोठा प्रश्न आता एवढा तापलेला आहे की खासदार साहेबांनी पण, आमदार साहेबांनी पण आणि मी सुद्धा अक्षरशः गेला आठवडाभर आम्ही हैरान झालो. कारण नवीन कमिशनर आले, पूर्वीचे जे कमिशनर होते त्यांना खासदार साहेब आमदार साहेबांनी आम्ही समजून सांगितलं होतं मीटिंग घेऊन की साहेब रोड बनवा, रोडला आमचा विरोध नाही पण तिथल्या लोकांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि त्यांना घरे दिल्याशिवाय तुम्ही रोड बनवू नका. त्या कमिशनरच्या लक्षात आलं की जे बोलतात ते बरोबर आहे आणि त्यांनी आदेश दिला संबंधित अधिकाऱ्याला की त्या रोडच्या बद्दल जास्त काही कोणी काही करू नका, ज्यावेळेस सर्वांची पात्रता होईल त्यावेळेस तो रोड बनवा. आता काय झालं माहितीये का, नवीन कमिशनर आला आणि त्या रोडसाठी जास्त आग्रही एक ऍडिशनल कमिशनर आहे सिंगल साहेब, ते बोलतात मला कुठल्याही पद्धतीने तो रोड बनवायचा आहे, तिथं लोकांचं पात्र असो अपात्र असो मला माहित नाही आणि सर्वांना माऊलला गरज आहे. आता आमचं भांडण असं आहे की एसआरएमध्ये जे लोक गेलेले आहेत त्यांना माऊलला का पाठवणार तुम्ही, त्यांना तर तिथल्या तिथले घरं मिळाले पाहिजे आणि बिल्डरला सांगा त्यांना भाडं द्यायला आणि लवकर काम चालू करून त्यांना घरं द्यायला. अशा प्रकारचं ते भांडण होतं पण नवीन कमिशनर काय ऐकायला तयार नव्हते. काल तर त्यांनी अक्षरशः डेमोलिशन पण लावलेलं तिथं चेंबूर कॅम्पमध्ये, पण मीटिंग चालू असताना आम्ही ते डेमोलिशन थांबवलं आणि फक्त एक महिन्याची मुदत दिली. आता उद्या खासदार साहेबांनी परत आयुक्तांची मीटिंग घेतलेली 5 वाजता, उद्या काय निर्णय लागतो बघूया. कारण खासदार साहेबांना मी सांगितलं की त्या निर्णयाशी मी सहमत नाहीये, मी समाधानी नाहीये, कारण माऊलला पाठवायलाच माझा विरोध आहे. जे लोक एसआरएम मध्ये गेलेले आहेत त्यांना माऊलचा प्रश्नच येत नाही, तुम्ही जे माऊलला पाठवायचा तात्पुरती सोय आता 5-10 वर्षानंतर समजा तुमची इमारत तयार होईल आणि 10 वर्षानंतर त्या लोकांना परत तिथं आणणार तर त्याची तर पिढी गेली. समजा 50 वर्षाचा माणूस असेल आणि 60 वर्षात तो इथं येणार असेल तर उपयोग काय त्याचा इथे येऊ, त्यापेक्षा त्या बिल्डरला सांगून लवकरात लवकर काम असं होईल, त्याला सांगून बाबा यांना भाडं दे, जे काय भाडं चाललेलं असेल ते दुसरीकडे आजूबाजूला कुठेतरी घर घेतील, नाहीतर कोणाला गावी जायचं असं गावी जाईल, परंतु माहुलला टाकून तुम्ही त्यांचे हाल नका करू असं माझी भूमिका आहे. कारण का माहितीये का, ते गोल गोल फिरवतात आणि तुम्हाला तर आम्ही घर देणारच ना, त्याच्यामुळे तुम्हाला टेम्पररी, पण टेम्पररी हे लेखी थोडी आहे, टेम्पररी लेखी आहे पण किती दिवसात होणार हे लेखी थोडी आहे. आम्हाला सांगा 2 वर्षात तुम्हाला इथं घर देतो, आम्ही घेऊ चला 2 वर्ष त्रास होईल परंतु आम्हाला घर मिळेल. परंतु तुम्ही जर हे झाल्यानंतरही असं म्हणत असाल तर 10-15 वर्ष रखडे, आपण फक्त 10-15 वर्ष उपर आता काम करतोय, मग त्या लोकांनी जायचं काय, माऊलच राहायचं का? तर माझा त्याला विरोध आहे खरं म्हणजे, आणि मी उद्याच्या सुद्धा मीटिंग मध्ये ठामपणे विरोध करणार की मला हे तुमचा निर्णयच मान्य नाही. परंतु त्यांना हे माहित नाही एखादा खासदार एका विषयावर 4-4 वेळा आयुक्तांशी बोलतो, 4-4 वेळा ते भेटायला येतात, त्या विषयावर वेळ देऊन बोलतात, आमदार भेटतात, मग त्या विषयामध्ये आम्ही किती म्हणजे इन्वॉल्व्ह आहे की तुमच्यासाठी लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या बरोबर आहे, त्यांनी काय आम काढलेलं नाहीये, तुमचं तुम्ही बघा म्हणून पण बोलता येत नाही, परंतु तुम्ही आमचा उपयोग करून घ्या. परंतु आम्ही जे तुम्हाला मदत करतो ना आणि मनापासून मदत करतो ती मदत घ्या. आयुक्तांशी कमीत कमी 3-4 वेळा बैठक झाली, काल पण बैठक झाली, परवा पण झाली आणि त्याच्यामध्ये आयुक्त काय ऐकायला तयार नाही म्हणून मी रात्री खासदार साहेबांशी बोललो की साहेब हा काही निर्णय मला मान्य नाही. खासदार साहेब बोलले ठीक आहे, परंतु आपण डेमोलिशन थांबवून आता थोडे दिवस मिळालेत ना, त्याच्यामध्ये मी वेळ पडली तर मात्र बैठक लावून ते आपण आपल्या पद्धतीने करून घेऊ. देसाई साहेबांशी पण बोललो होते मी, मंत्र्यांच्या इथं गेल्यानंतर काय त्यांची दादागिरी चालत नाही इथल्या लोकांची अधिकाऱ्यांची, कारण मंत्री काय आदेश देत असतात ते ऐकून घेत आणि ते आदेश त्यांना मान्य करावे लागतात, अशी त्यांना पावर आहे मंत्र्यांना. त्याच्यामुळं ते शेवटी आपण पुन्हा तिकडे घेऊन जाऊ आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. माझं एवढंच म्हणणं आहे की जे आपण करतो आपण आपल्या परीने करतो ते लोकांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे. माझ्याकडून होणारा तुम्ही ताबडतोब बैठकीमध्ये तुम्हाला सांगेल की हे काम इथपर्यंत आले आणि असं होणार आणि विनंती करतो तुम्हाला की कुठल्याही प्रकारचं काही न होता हक्काने माझ्याकडून काम करून घ्यायचं, कारण
असलं तर तेवढं मी करणं करणं माझ्या ताकदीच्या बाहेर असेल तर आजदार साहेबांना सांगणं त्यांच्या ताकदीचं बाहेर असलं तर खासदार साहेबांना सांगणं साहेब सुमन नगर जामा चौक या प्रस्तावित रस्त्याबाबत सर्व प्रकल्प बाधितांना नगरसेवक या नात्याने माझी विनंती आहे की सर्वे पासून ते पार आतापर्यंत आमदार खासदार आणि मी स्वतः जे प्रयत्न केलेले ते तुमच्या समोर आहेत आणि जेवढे लोक आहेत त्या लोकांना सर्व लोकांना तिथेच त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी स्वतः खासदार साहेब आग्रही आहेत मी आग्रही आहे आमदार साहेब आग्रही आहे असं कोणी गैरसमज करून घेऊ नये की त्यांच्या पाठीशी कोणी लोकप्रतिनिधी नाहीये आम्ही सर्वच्या सर्व टीम पूर्ण शिवसेनेची त्यांच्या पाठीशी आहे परंतु कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला सर्व बाजू समजून घ्याव्या लागतात आमची अडचण समजून घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र